नमस्कार। आज दिनांक 28/4/2023 वार शुक्रवार, केडी चौधरी डाळिंबेड पुणे मधून सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत। मी बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी बाजारातील फळे ही कमी व्हायला लागलेली आहेत। त्याच्यामध्ये द्राक्ष असतील किंवा कलिंगड खरबूज असेल, कलिंगडही खराब व्हायला लागलेला आहे। बाजार कमी आहे म्हणून आपण माल काढत नाही असे जे काही शेतकरी होते त्या लास्ट स्टेजला बाजारात माल आणतात आणि खराब माल येतोय आणि बाजार त्याचा कमीच त्या शेतकऱ्यांना मिळतोय। अशी काही फळं आहेत। आंबा ही कमी आहे, त्याचे रेटही टाईट आहेत आणि डाळिंब सुद्धा मागच्या वर्षाच्या तुलनेत अजून तरी आवक मार्केटला कमी आहे आणि बऱ्यापैकी आवक ही कमी असताना वेगवेगळ्या राज्यातल्या मार्केटमध्ये कुठंच आवक ही ज्यादा नसल्यामुळे पुण्याकडेच आवक डायव्हर्ट होती, कारण इतर मार्केटला आवक गेल्याच्या नंतर तिथं ग्राहक सुद्धा कमी अधिक उपलब्ध असतो आणि शेतकऱ्याचं नुकसान होतं। म्हणून शेतकरी पुण्याकडून तो किंबहुना जागेवरती देण्याचा प्रयत्न करतो, परंतु जागेवरती देत असताना आपण व्हिडिओ पाहत असाल यूट्यूब चॅनलवर किंवा आपण इतरांच्या आयक्यू माहितीवरती आपण आधारित निर्णय घेत असाल, तर त्यावेळेस शेतकऱ्यांनी आपल्या मालासारखा माल मार्केटमध्ये काय भाव जातोय किंवा आपल्या मालासारखा माल मार्केटमध्ये येतोय की नाही, किंवा चांगले माल जागेवर जात आहेत आणि हलक्या मालावरच आपण सौदे करतोय का, हे ज्यावेळेस अनुत्तरित प्रश्न ज्यावेळेस आपल्या मनात असतात ते पाहण्यासाठी मार्केटमध्ये आलो पाहिजे। आणि बऱ्यापैकी मी नेहमी सांगतो की इतर मार्केटला ही आवक कमी असताना तिथं रेट आपल्याला मिळत नाही, न्याय मिळत नाही म्हणून आपण जागेवर देता, किंवा मग पुण्याकडे आला तर ट्रान्सपोर्टिंगची व्यवस्था ही आपल्याला थोडीशी अडचणीत असेल, तर त्यावेळेस आपण भाजीपाल्याच्या फळांच्या कांदा बटाट्याच्या गाड्यातनं माल जर आणत असाल तर त्या शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होतो। परंतु सेपरेट गाडी आत्ता सध्या भरत नसेल तर त्यावेळेस आपल्याला ह्या अडचणीला सामोरं जावं लागतंय आणि म्हणून आता काही शेतकरी ज्यावेळेस मार्केटमध्ये माल आणतायत त्यावेळेस सॅम्पलला माल पाठवतात। आज मला असाच एक शेतकऱ्यांचा माल आला की ज्याचा 190 रुपये किलोपर्यंत माल गेला, परंतु ज्यांचा डॅमेज 28 रुपये किलो गेला, की जे आपण फेकून देतो 28 रुपये किलो गेला, ज्याचा सनबर्निंग असेल म्हणजे तो माल 75 रुपये पर्यंत गेला आणि छोटी गोटी 70 रुपये गेली, ग्लिचिंग एकदम टॉप। परंतु हे इथपर्यंत जे मी सांगितलं 28, 75, 70 हे माल ग्राहक घेत नाही आणि त्याच्यानंतर जी रास पुढे निघाली 92, 115, 145 आणि 190 रुपये, तर ह्याचं जर ॲव्हरेज आपण काढलं तर 112 रुपये ॲव्हरेज हे मार्केटला पडलं। परंतु जर ग्राहकांनी जागेवरती घ्यावं अशा लेवलचा जर माल मार्केटमध्ये माल पाठवला तर माझ्या मते आजही 125, 130 रुपये किलोचं ॲव्हरेज किंवा 135 रुपये किलोचं ॲव्हरेज ही मार्केटमध्ये पडू शकतं। परंतु हा सरसकट म्हणजे त्याच्यामध्ये थोडासा सनबर्निंगचा थोडासा चट्टा असेल तर आपण चालवतो, किंवा कमी अधिक माल थोडासा ग्लिचिंगला असेल तरी चालवतो आणि मग त्या मालाचं ॲव्हरेज जर 112 रुपये येत असेल तर जाग्यावरती असे माल 75-80 किंबहुना एखादा सौदा 100 पर्यंत जात असेल, परंतु 100 रुपयापर्यंत सौदा जात असताना ते माल छाटून घेताना आपल्याला हातात 70-75 रुपये रेट पडू शकतो। अशा पद्धतीची शॉर्टिंग हे शेतकरी बोलून दाखवतात आणि म्हणून अशा शेतकऱ्यांना मी नेहमी सांगेल की ज्यावेळेस सद्यस्थितीची माहिती मी देतो त्यावेळेस पुढचा अंदाज ह्या नेहमीच आपण 8-8, 15-15 दिवसाचा ॲक्युरेट यावा या लेवलचाच देण्याचा प्रयत्न करतो, कारण मी पाठीमागे सांगितलं की थोड्याच दिवसात राजस्थान संपेल आणि गुजरात हा पर्याय असेल। राजस्थान 15-4 ला संपलं आणि त्यानंतर गुजरातचे माल चालू झाले आणि त्याच पिरियडला बकरीद हा सण आल्यामुळे थोडीशी मंदी आलेली आहे आणि मंदी ही थोड्या काळासाठीच आहे आणि 25/4 ला थोडासा उठाव वाढेल, तो 23 किंवा 22/4 लाच उठाव 23/4 पासूनच उठाव वाढला
हे अचूक तारखा मी 15-15-20 दिवस अगोदर दिल्या आणि आपण मंदीमध्ये फसून जाऊ नये ह्यासाठीच दिल्या. परंतु खऱ्या अर्थाने आता इथून पुढचा काळ ज्याचा माल पाणीदार आहे अशा मालांना ग्राहक हे डिमांड करणार आहे, कारण गुजरात मधले माल सुद्धा स्पीडनी चालू आहेत आणि थोड्याच दिवसात तेही संपतील. आणि अशा परिस्थितीमध्ये आता महाराष्ट्राशिवाय पर्याय नसेल, महाराष्ट्र आणि कर्नाटकातला काही भाग. परंतु अशा मालांना जागेवर जर मागणी होत असेल तर ते माल मार्केटपर्यंत पोहोचणार नाहीत. त्या शेतकऱ्यांना मी विनंती करेल की आपण असे माल मार्केटमध्ये जर आपल्याला पैसे बनत असतील आणि त्या क्वालिटीचा माल जर ग्राहक इथे मागणी करत असेल तर जागेवर देण्यापेक्षा 20-25-25-30-30 रुपये किलोची वाढ जर आपल्याला मार्केटमध्ये होत असेल तर मार्केटिंगचा फायदा हा घेतला पाहिजे. आणि म्हणून सद्यस्थितीची माहिती ही मी देत असताना यासाठीच देतोय की आपला शेतकरी फसला गेला नाही पाहिजे आणि न निवडता अगदी सरसकट बाग द्या, की जेणेकरून आज 112 रुपयापर्यंत हा सरसकटचाच माल आपण पकडूया, की जर दिला तर नक्कीच त्या शेतकऱ्याला परवडू शकतं, परंतु जर निवडून दिला तर 70-75-80 रुपयाचा ऍव्हरेज येऊ शकतं. तर अशा शेतकऱ्यांना मी आवर्जून एक सांगेल की इथून पुढे आंबा उत्तर भारतातला जरी वाढला तरीही आपल्याला रेट कमी पडणार नाहीत, कारण मालच कमी आहेत. ही 2 वर्ष सातत्यानं आपल्याला नजरेसमोर आले आणि अजून 2 वर्ष हे आपल्याला रेट ही वाढून मिळतील, कारण सततच्या पावसामुळे पिन होलच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं बागेचं खूप नुकसान झालेलं आहे. आणि म्हणून येणारी आवक ही वाढत चाललेली पुण्याकडेच, आणि पुण्यामध्ये आपल्याला जे न्याय मिळतोय मालाला तो जागेवरती कसा न्याय मिळतोय, का पुण्याला न्याय मिळतोय हे तपासण्यासाठी आपण एकदा मोकळं आलं पाहिजे. आणि युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांच्या मुलाखती ह्या तपासल्या पाहिजेत, किंबहुना आपल्याला अंदाज येतो की या सर्व घडामोडीमध्ये आम्ही जरी सांगत असेल तरी शेतकऱ्यांच्या नजरेमध्ये मार्केट कसं आहे, तर हेच आपण तपासा. कारण आता इथून पुढचा काळ खूप खडतर आहे आणि जाग्यावरती आपल्याला किंवा इतर मार्केटला पैसे बनत नसतील तर पुणे मार्केट हा एक सक्षम पर्याय, म्हणून हा आपल्याकडं पुढं असताना आपण फसू नका. कारण आता आपल्याला औषधाचे खर्च हे जास्ती झालेले असताना आणि निसर्गाची अवकृपा आपल्यावरती असताना आपण मार्केटिंगमध्ये तरी कमीत कमी फसलं नाही पाहिजे, याचसाठी मी नेहमी सद्यस्थिती ही सांगत असतो. मे महिन्यात तर आपल्याला कुठलीही काळजी करायचं कारण नाही, मे महिन्यात पूर्ण रेट चांगले राहतील आणि त्यानंतर जून महिन्यामध्ये आंबा चालू झाल्याच्या नंतर साधारणतः माल डाळिंब किती निघतो त्याच्यावरती मी अपडेट हे देतच राहील. त्यामुळे सद्यस्थितीची माहिती आपल्याला पाहिजे असेल, शेतकऱ्यांच्या मुलाखती आपल्याला ऐकायच्या असतील किंवा निलावच्या व्हिडिओ आपल्याला पाहिजे असतील तर लाईक करा, इतरांना शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी बेल आयकॉनचं बटन हे आहे त्यालाही आपण दाबायचं विसरू नका. हेच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना करू इच्छितो. धन्यवाद.